तर कोल्हापूर शहरामध्ये सध्या चोरट्याने धुमाकूळ घातला आहे. काल मध्यरात्री ऐतिहासिक बिंदू चौकातील राजकाका इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडून चोरट्याने 10 लाखांचे महागडे मोबाईल लंपास केले आहेत. तर दुसरीकडे रायगड कॉलनीतील साई दिशा ज्वेलर्सचं शटर उघडून चोरट्यांनी सुमारे 8 लाखांचं सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. चोरीच्या या घटनांमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. चोरीच्या दोन्ही घटनांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर कोल्हापुरातल्या बिंदू चौकामधल्या राजकाका इलेक्ट्रॉनिक या दुकानात चोरी झाली होती. याचे CCTV फुटेजेस देखील समोर आले. चोरट्यांनी दुकान फोडून 10 लाखांचे 100 हून अधिक महागडे मोबाईल चोरून नेले आहेत. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सकाळी आम्हाला 8:30 आमच्या शेजारी दुकानदारांनी आम्हाला फोन केले की असं असं तुमच्या दुकानाचं म्हणजे शटर उचकटलेलं आहे आणि काय झालं आहे काय बघा. आम्ही लगेच तात्काळ इथं दाखल झालो. 8:30 दरम्यान आम्ही परत इथं दाखल झालो. आम्ही तपास यंत्रणा म्हणजे लगेच ते दाखल झाले. आम्ही पण पोलिसांना लगेच कळवलं. ते सुद्धा लगेच इथं तात्काळ आले आमच्या इथं. त्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने दोन्ही पण सकाळी आम्ही साधारण 10:30 दुकान उघडायला आलो तर त्यावेळी बघितलं कुलूपं तशीच होती आणि साईडचे पट्ट्या कापलेले होते. हे असं कळाल्यावर दार उघडून बघितलं की आज सगळं मटेरियल चोरीला गेले असं निदर्शनात आलं. मग आम्ही पोलीस स्टेशनला लगेच धाव घेतली. 100 वर हँडसेट होते. साधारण 10 लाखाच्या दरम्यान त्याची किंमत होईल. अजून आमचं कॅल्क्युलेशन चालू आहे आणि हे सगळं पोलिसांना आम्ही फुटेज वगैरे सगळं दिले.